अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपला विषय टायटल बघितला असेल तुम्ही, पत्रिकेचा बाजार मांडू नका। आपली जी पत्रिका आहे, आपलं पूर्ण भविष्य आहे, त्याचा बाजार मांडू नका। काय झालं, आजकाल सोशल मीडिया, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, त्याच्यावर कोणी आपली पत्रिका टाकतं आणि पत्रिका टाकल्यानंतर आपल्याला जाणून घ्यायची इच्छा होती, पण आपण कोऱ्या कागदावर सही करतो का? त्याप्रमाणे आपली पत्रिका कोणी विचारल्याशिवाय, कधीही पोस्ट करू नका। आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। ज्योतिष शास्त्र हे देवी देणगी, काही काही जण शिकून करत असतात, काही काहींना बाय बर्थ असतं, म्हणून त्या शास्त्राचा अपमान कधीही करू नका। खूप जण सांगतो, कोण हे सांगत असेल त्याच्याकडे जाता, कोणी ते सांगत असेल त्याच्याकडे जाता, उठसूट पत्रिका दाखवणं थोडं कमी करा। कारण की काय माहिती का, आपली उपासना ही होत नाही। एका जणाकडे तुम्ही पत्रिका दाखवणार, ते काही उपासना सांगणार, तुम्ही काही करत नाही, दुसरीकडे दाखवणार, ठीक आहे, आपण म्हणणार की आता व्यक्ती स्वतंत्र आहे, कोणी कोणाला दाखवू शकतं, बरोबर आहे, पण आपण जर डॉक्टरकडे जरी गेलो तर आपण एक किंवा दोन कन्सल्ट करतो, जास्त करतो का? नाही करत। तसंच आपल्या आयुष्याचा एकाकडेच आपला विश्वास पूर्ण पाहिजे। जे ज्योतिष असेल, जे गुरु असेल, जे गुरुजी तुम्हाला सांगत असेल, त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास पाहिजे, ना की कोणीच बरोबर आहे म्हणजे त्याच्या मागे जायचं, तसं कधीही करू नका आयुष्यात। कारण की पत्रिका आणि ग्रह म्हणजे काय, ते नवग्रह आहे। नवग्रह जेव्हा आपण पूजा मांडतो तेव्हा आपण त्यांना आपण आवाहन करतो। आपल्या घरी कोणतीही पूजा असेल तर आपण देवाला आवाहन करतो। त्याच पद्धतीने आपण आपली पत्रिका ही जास्त वेळ बघू नका। एकदा बघितली असेल, दोनदा बघितली असेल, त्याची उपासना पूर्ण करा। आणि काय होतं, आपण नुसतं उठसूट विचारतो, माझा गुरु कोणता आहे, माझा शनी कोणता आहे, ह्या गोष्टीकडे जास्त विचार करू नका। आणि कुणी जर विचारलं, एका कार्यक्रमात मी गेलो होतो, त्यांना एक दोन जणांना माहित होतं मी पत्रिका बघतो किंवा हस्तशास्त्र बघतो, हस्तशास्त्र बघायला मला 15-20 मिनिटं लागतात, पत्रिका बघतो, तर भरपूर जण आले आणि माझ्याकडे म्हणाले दादा आमची पत्रिका बघायची। कारण की तो कार्यक्रम कोणता आहे, लग्नाचा, आणि ते आम्हाला काय म्हणतात की पत्रिका बघायची, ते शास्त्र आहे, तसे नियम सगळे पाळले गेले पाहिजे। आणि पत्रिका म्हणजे आपल्या जीवनाचा आरसा आहे। उठसूट पत्रिकेमध्ये पत्रिका हा भाग झाला, पण आपले कर्म, तुम्ही किती वेळा पत्रिका दाखवली, आपले कर्म आहे ना, ते आपल्यालाच धुवा लागणार आहे। फक्त ज्योतिष शास्त्री असेल, गुरुजी असेल, ते तुम्हाला फक्त एक रस्ता सांगतील, तुम्हाला ह्या रस्त्याने जायचं। रस्ता म्हणजे काय, तुम्हाला उपासना सांगतील, तुम्हाला जप सांगतील। कारण की अंगठ्या असेल, हे असेल, शांती असेल, त्या गोष्टी मी कधी सांगत नाही, पण जप सांगतील, त्या पद्धतीने जर आपण केला तर आपल्याला तसा फायदा होतो। ना की तुम्ही म्हणाल यांना विचारलं, त्यांना विचारलं, त्यांना विचारलं, उठसूट ह्या गोष्टी कधीही करू नका। आणि तसं ही देवी शास्त्र आहे, तसा जे पत्रिका बघतात त्यांना पण खूप त्रास होत असतो, सोपी गोष्ट नाही येते। तुम्हाला वाटत असेल सोपी गोष्ट आहे, सोपी गोष्ट नाही येते। मलाच महाराजांना दिवसभरात जे जे विचारतात ते महाराजांना रात्री संध्याकाळी महाराजांना सांगावं लागतं, महाराज एवढ्या जणांनी विचारलं, यांचं काम होऊ द्या आणि त्याच्यातून मी बाजूला सरकतो, आणि महाराज आणि जे विचारणे आहेत त्यांच्यामध्ये दुवा होतो, त्यातून मी बाजूला सरकतो, म्हणून मी शांत झोपू शकतो। त्याच पद्धतीने ज्योतिषशास्त्र हा बिझनेस म्हणून कधीही करू नका। त्याच्यामध्ये तुम्हाला बिझनेस म्हणून नाही करायचं, तुम्ही सेवा म्हणून करा, सेवा म्हणून करायचं। आणि जेव्हा आपल्याला कोणतीही उपासना दिली असेल, ती उपासना जर मनापासून आपण जर केली, त्याचा लाभ आपल्याला 100% होतो। हस्तशास्त्र आहे, हस्तशास्त्र बघायला पण मला 10-15 मिनिटं लागत असतात, पण त्याचा अभ्यास आहे तो पूर्ण करून सांगावं लागतं। कारण की प्रेडिक्शन आहे ते महाराज सांगत असतात। कारण की समोर एखादा व्यक्ती समोर बसला माझ्या की लगेच समोर लगेच समजतं की त्यांनी काय केलं काय नाही केलं, हे सगळे महाराज सांगत असतात। आणि आजकाल काय झालं, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, भरपूर
ज्योतिषी आलेले आहेत. मग भरपूर जण काय होतं की आपण यांना विचारू त्यांना विचारू, फसवले जाण्याची शक्यता खूप आहे, खूप शक्यता आहे. म्हणून ज्यांच्याकडे तुम्ही प्रेडिक्शन घेणार आहे त्यांची माहिती पूर्ण काढा. कोणतीही शांती म्हणा, हे प्रोफेशनल जे व्यक्ती आहे, आता माझा जो भाऊ आहे तो चौथीपासून याज्ञिकी शिकायला गेलेला आहे, माझा सख्खा भाऊ आहे, त्याचं ऋग्वेद आहे ते पूर्ण आहे. म्हणून अशा लोकांकडे जे प्रोफेशनल आहे, जे चौथीपासून गेलेला आहे शिकायला, म्हणजे त्यांनी 12 वर्ष हे केले, शिक्षण केलं, वेद पूर्ण केलं, त्यांच्याकडून तुम्ही शांती आहे त्या गोष्टी करायला पाहिजे. ह्या प्रत्येक गोष्टीला प्रोफेशनल इम्पॉर्टंट आहे. आणि काय होतं, ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपलं काम आहे ते होत असतं. आणि आपलं पूर्वकर्म, तुम्ही कितीही पत्रिका दाखवली आणि तुम्ही जर कोणतीच सेवा केली नाही, नुसती वायफळ चर्चा केली, तुमचे जे ताण आहे तो ताण तुम्हालाच होईल. कारण की सेवा उपासना हे तुम्हालाच करायची आहे. फक्त ज्योतिषी असेल, गुरुजी असेल, हे तुम्हाला फक्त एक रस्ता दाखवतील, त्या रस्त्यावरून तुम्हाला चालायचंच आहे, बाकी दुसरं कोणालाही चालायचं नाही. कारण की हे नवग्रह आहे, पत्रिका जे आहे, हा आपल्या आयुष्याचा आरसा आहे. आणि कोणालाही विचारणार तुम्ही, कोणताही ज्योतिषी असो, कोणी असो, तुम्ही त्याला कधीही विनामूल्य विचारू नका. का बरं का, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक रसवाला होता इकडंच आमच्या इकडं, तो मला ओळखत होता. मग ते म्हणजे व्हिडिओ ते बघायचा, मी तिथं गेलो, मग त्यांनी मला बघितलं, दादा तुम्ही आले का, म्हटलं हा. तो म्हटला मग रस आहे, मी रस घेतले, 4-5 जण होतो आम्ही, 5-6 रस घेतले, 60-70 रुपये झाले असेल. मी त्याला पैसे दिलावलो, तो म्हटलं नाही दादा राहू द्या पैसे, काही गरज नाही म्हणे पैसे द्यायचे. म्हटलं नाही भैया पैसे जे आहे ते घे, कारण की तुझ्या कष्टाचे आहे ते. तो म्हणे नाही भैया, नाही दादा आमचे तुमचे व्हिडिओ पाहतो आम्ही. ठीक आहे, आम्ही थोडं पुढे गेलो आणि माझी गाडी पंक्चर झाली, गाडी पंक्चर झाली. मग मी इतक्या दिवस पंक्चर नाही झाली, काही असो इतके दिवस पंक्चर नाही झाली, तेव्हाच गाडी पंक्चर झाली आणि काय 50-100 रुपये काय आहे ते लागले असेल. म्हणून कोणतीही सल्ला घेणार, आपण डॉक्टरकडे जरी जातो, कुठेही जातो, कन्सर्न मिनिमम कन्सर्न फी आहे ती द्यायची आणि बाजूला सरकायचं. कारण की ते जे सांगत असतं कुणी पण, त्यांचा वेळ आहे तो लागत असतो. आता लहानपणाची गोष्ट सांगतो मी आपल्याला, माझे आजोबा होते, आईचे वडील माझे आजोबा, ते पंचांग पाहून ज्योतिष सांगायचे. पंचांग पाहून यांची दिवसभरात एवढे लोक यायचे त्यांच्याकडे, खूप लोक यायचे, पण त्यांनी कधीही अपेक्षा केली नाही. हा मला सांगायचा उद्देश एकच आहे की त्यांनी कधीही पैशाची अपेक्षा केली नाही. पण जेव्हा लहानपणी मी 3री-4थीला असेल, मी त्यांच्या शेजारी बसायचो, कारण की मला लहानपणापासून ह्या गोष्टीबद्दल आवड आहे, प्रचंड आवड आहे, ज्योतिषशास्त्राबद्दल प्रचंड आवड आहे लहानपणापासून. मी त्यांच्या बाजूला बसायचो उन्हाळ्या सुट्टीमध्ये, मग ते पंचांग घेऊन बघायचे. भरपूर लोक त्यांच्याकडे यायचे, माझा मुलगा हरवला, ते सांगायचे ह्या दिशेला आहे त्या दिशेला, बरोबर त्या दिशेलाच असायचं. मग मी त्यांना विचारायचो, आजोबा तुम्ही कसं काय सांगता ह्याच दिशेला आहे, ते म्हणते त्यांनी सांगितलं की पंचांगमध्ये दिशा आहे आणि ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी आपल्या कुंडलीमध्ये आपलं पहिले भाग्य पाहिजे, आपल्या कुंडलीमध्ये 9वं स्थानी गुरु पाहिजे, आपलं पूर्व पुण्य हे चांगलं पाहिजे, तर आपण त्याच्यामध्ये प्रिडिक्शन करू शकतो, नाही तर नाही करू शकत. असे भरपूर जण आहेत ज्यांनी ज्योतिषशास्त्र शिकले, ज्योतिषशास्त्र शिकल्यानंतर मला म्हणतात दादा आम्ही लोकांना सांगू शकत नाही. नाही सांगू शकत, कारण की 17 प्रकारचे 17 लोक असतात, ते तुम्हाला क्रॉस क्वेश्चन करतातच. मी त्यांना आजोबाला म्हटलं तुम्ही कसं सांगता, मग त्यांनी सांगितलं हे असं करायचं, हे असं करायचं, पंचांग आहे, पंचांग शिकायचं, नक्षत्र वार त्याच्यामध्ये गणित आहे ते सोडायचे, नक्षत्र प्रत्येकाचं प्रोडक्शन राशी आहे, नक्षत्र आहे, गुण आहे, हे सगळं बघायचं, राक्षसगण आहे, ह्या सगळ्या गोष्टी शिकावं लागत्या. त्या गोष्टीसाठी तळमळ लागते आणि आपला जीव ओतावा लागतो. जीव सोपी गोष्ट नाही, कोणतीच सोपी गोष्ट नाही, मी तर म्हणतो कोणतीच नाही. तुम्हाला कोणाला वाटत असेल की ठीक आहे हे 10-15 मिनिटांमध्ये प्रेडिक्शन करता, लगेच आपल्याला सांगता, ह्या गोष्टीला आपल्याला काळ द्यावा लागतो, ह्या गोष्टीला आपल्याला वेळ द्यावा लागतो. तर त्यांच्याकडे खूप जण यायचे आणि आल्यानंतर काय करायचे, 15-20 मिनिटं काही काही जण तासभर बसायचे आणि 10 रुपयाची फाटकी नोट ठेवून निघून जायचे. ज्योतिषशास्त्र किंवा गुरु किंवा ब्राह्मण त्याला कधीही विमुख करू नका. कारण की स्क्रीनवर एक स्तोत्र दाखवेल मी आपल्याला, दान, ब्राह्मणाला दिलेलं दान हे जर एक दिवस लेट झालं तसे काय परिणाम भोगावा लागता, एक रात्र लेट झाला काय परिणाम भोगावा लागता. म्हणून ब्राह्मणाला कधीही जे दान आहे ते वेळेवर द्यायला पाहिजे. तुम्ही कोणाकडूनही कन्सर्न करणार, कोणाकडूनही कन्सर्न करा, त्यांनी पैसे घेऊ
न घेऊ मिनिमम कन्सर्न फी आहे ती द्यायची आणि मोकळं व्हायचं. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला काय कसं होतं माहिती का. तुम्ही जेव्हा सेवा करता, सेवा जेव्हा करणार, कोणी आपल्याला सांगितलं तुम्ही ही सेवा करा, ती सेवा करा, ती सेवा करा, तुम्ही कधीही विनामूल्य असाल ना तुम्ही कधीही सेवा करणार नाही. बी फ्रँक. मला पण आता आमचे माझे काही डॉक्टर ओळखीचे, काही वकील ओळखीचे, ते काय करतो मी काही प्रॉब्लेम आला मी त्यांना फोन करतो, हा सर असा असा प्रॉब्लेम आहे, त्रास होतोय, कोणती गोळी ते मला सांगता मेडिकलमधून घ्या. पण काय होतं, एक वेळा सांगणार, दोन वेळा सांगणार, तिसऱ्या वेळेस नाही सांगणार. तसंच वकिलांचं पण आहे, माझे काही काही मित्र आहे वकील, मी त्यांना विचारतो असे असे सल्ले आहेत ते. पण एक वेळ कसं असतं, मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बघितलं, त्यांचं मोठं ऑफिस आहे, सगळं त्यांना बघावं लागतं. त्याचप्रकारे कन्सर्न करून कोणतीही माहिती घ्या, आपल्याला पूर्ण माहिती भेटेल. ना की एवढं विचारू नका की गुरु कोणता आहे, हे कोणतं आहे, ह्या गोष्टी करू नका. आता माझ्या घरी पण भरपूर जण येतात विचारायला, महाराजांची भरपूर जण येतात, तर घरी मी आल्यावर पहिले गोमूत्र टाकतो. कारण की काय, कोण कसं असतं, कोण कसं असतं, आणि महाराजांची इच्छा आहे त्याच्यामुळे आपण सांगतो. मी तरी स्वतः महाराजांच्या इच्छेनुसार सांगतो. म्हणून तुम्ही पण कधी पण आपण जेव्हा प्रेडिक्शन करणार, पत्रिका कधीही दाखवणार, तर त्या गोष्टीचा विचार करावा. की कारण की पत्रिका जेव्हा दाखवतं तर आपलं पुण्य आहे, ते पुण्य आपलं खर्ची होत असतं. ते गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही 10 जणांकडे फिरून येणार, कारण की मला विचारणारे जे असतं किंवा कोणालाही विचारणार असतं, ते 10 जणांकडे जाऊन आलेले असतात. म्हणजे 10 जणांवर त्यांचा अविश्वासच असतो 100%. आणि ते 11व्या जणांकडे येतात, काय सेवा करणार ते? सेवा करू शकत नाही. नवग्रह आहे आपल्या पत्रिकेतले, त्या ग्रहाची जी उपासना आहे ती उपासना करायला पाहिजे. कारण की उठसूट पत्रिका दाखवून आपलं काही होणार नाहीये. बी फ्रँक आणि स्पष्ट मत आहे माझं. उपासना करा, गुरुचरित्र पारायण करा, नवनाथ पारायण करा, नामस्मरण आहे ते नामस्मरण करा महाराजांचं. तुम्हाला नामस्मरण, गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण ह्या गोष्टी केल्या तर तुम्हाला पत्रिका पण दाखवायची गरज नाही, काही गरज नाही. मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. खूप मोठे ज्योतिषी होते माझा मित्र, ते गेला, मित्र गेला, त्यांना अपॉइंटमेंट घ्यावं लागते, त्यांची फी 10,000 रुपये फी, नाव नाही घेत मी, पण 10,000 रुपये फी त्यांची. मित्राने सांगितलं एवढे मोठे ज्योतिषी, म्हटलं चल त्याच्यासोबत गेलो. ते गेल्यानंतर त्यांनी त्याची पत्रिका दाखवली, एक 10 ते 15 मिनिटं त्यांनी प्रेडिक्शन केलं. आणि मित्राला अगोदरच मी गाडीमध्ये सांगितलं होतं, तू एवढं ताण घेऊ नको, विचार करू नको, तू व्यंकट स्तोत्र वाच, श्री सुक्त वाच, एवढं सांगितलं होतं. पण तो म्हटला नाही, तो म्हटला फ्रीमध्ये व्हॅल्यू नसती. जिथं उक्त जिथं पिकत तिथं विकत नसतं. मी त्याला गाडीवर सांगितलं, तू अशा अशा सेवा कर, गुरुक्षेत्र पारायण कर, नवनाथ पारायण कर, महाराजांची सेवा कर, गाणगापूरला गुरुक्षेत्र कर, एवढं मी त्याला भाषण सांगितलं 1/2 तास. पण तो म्हटला नाही, मी 10,000 रुपये भरलेले तिथं जाऊन करतो. तिथं गेलो, बसलो आम्ही, ते बसले, त्याला 15 ते 20 मिनिटं त्याला सांगितलं आणि तो बाहेर आला. तो बाहेर आल्यानंतर तो मला म्हटला, श्री केतन तू जसं सांगितलं मला त्यांनी पण मला तेच सांगितलं. मी म्हटलं त्यांना की कसं असतं, ही दैवी शक्ती महाराजांनी मला काहीतरी दिलं असेल, माझं काहीतरी पूर्व पुण्य असेल, त्यामुळे मी म्हणतो त्यांनी पण तेच सांगितलं. त्याचा गुरु आहे तो कमजोर होता. मी त्याची पत्रिका बघितली, त्याचं फेस रिडिंग केलं. कारण की मी पत्रिकेवर नाही थांबत, मी फेस रिडिंग पण करत असतो. हस्तशास्त्र आहे, हस्तशास्त्र पण मी बघत असतो. कारण की एक हात हातात घेऊन हात बघायला 15 ते 20 मिनिटं लागतात. कारण की त्याच्या रेषा, अंतरेषा, भाग्यरेषा ह्या सगळ्या बघाव्या लागत्या. 5 मिनिटाचा कार्यक्रम नाही हा, राईस प्लेटचा कार्यक्रमच नाहीये. पण कसं असतं, काही काही जणांचं नाव झालेलं असतं, भरमसाठ फी. आणि फीचा विषय नाही हा, प्रत्येकाचा वैयक्तिक विषय. मग त्या गोष्टी त्याला म्हटल्या मी, तो मला, त्यांनी मला सांगितलं तू कोणा कसं काय सांगितलं ह्या गोष्टी. मी म्हटलं ह्या महाराजांनी मला शिकवलेले आहे, मला देवी देणगी आहे. त्याचा गुरु आहे तो कमजोर होता, तो म्हणे माझा गुरु, त्यांनी तेच सांगितलं गुरु कमजोर आहे, गुरुक्षेत्र पारायण करा, हा जप करा, तो जप करा, त्या गोष्टी करा. म्हटलं तू 20 मिनिटं घातली, आपल्या ये जायला आपला खर्च लागला. तो म्हणे मी याच्या पुढे आयुष्यात कधी ही पत्रिका दाखवणार नाही. गेला. म्हणून तुम्ही उठसूट जास्त पत्रिका जर दाखवल्या तर तुमचं मन आहे ते मन उडून जाईल, तुमचं ह्या गोष्टीतून मनच उडून जाईल. पण काही काही ज्योतिषशास्त्र लोकांना, काही काही जणांना पटतं, काही काही जणांना नाही पटत. म्हणून ह्या गोष्टीकडं तुम्ही तेवढ्यापुरतं तेवढं जास्त लक्ष देऊ नका, उठसूट पत्रिका दाखवू नका. आपले कर्म, आपलं नामस्मरण, गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, स्वामीचरित्र पारायण, संक्षिप्त गुरुचरित्र पारायण,
ह्या गोष्टीचा पारायण करा आणि चांगला ज्योतिषी असेल, गुरुजी असेल, त्यांच्याकडे जाऊन त्यांना मार्गदर्शन करून मोकळं बोला. ज्योतिषी ज्योतिषी असेल, वकील असेल, डॉक्टर असेल, त्यांच्याशी मोकळं बोला. तुम्ही मोकळे बोलले ते समोरचे मोकळे बोलतील. आणि कन्सर्न करून हवी ती जे त्यांचं जे कन्सर्न फी असेल ती कन्सर्न फी देऊन तुम्ही त्यांच्याशी पूर्ण समाधान करून घ्या. कारण की दिवसभरात, कारण की हे शास्त्र आहे, दिवसभरात जेवढे काही येतात ते महाराजांना मी सांगतो आणि नंतर मी झोपतो. या पद्धतीने आपली जी सेवा आहे ती सेवा मनापासून करायची. उठसूट पत्रिका दाखवू नका. ज्यांना पत्रिका दाखवणार आहे त्यांची पूर्ण माहिती घ्या. काही काही जण बिहारी असतात, काही वेगवेगळ्या याच्यातले असतात, आपल्याला काही माहिती नसतं, काही काही जण फोन बंद करून ठेवता. ह्या गोष्टीपासून थोडं सावध राहा. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.